थेट आरोप करण्यात आले. म्हणजे मी तुम्हाला काही नावं निश्चितसुद्धा सांगू शकेल, सामाजिक कार्यकर्ते सोडून द्यात, पण प्रवीण दरेकर नावाचे वरिष्ठ नेते आहेत भाजपाचे, माजी विरोधी पक्ष नेते आहेत, ते म्हणतात जी शरद पवारांची भाषा आहे तीच मनोज जरांगे पाटलांची भाषा आहे. शरद पवार कुठेतरी आंदोलनाच्या मागे आहे, तिकडून या आंदोलनाला फूस दिली जाते. कधी कधी नाव येतं की तुम्ही काय बैठका तुमच्या राजेश टोपेंसोबत झाल्या वगैरे, अशी वेगवेगळी नावं मध्ये येत असत. काय याच्यावर तुमचं स्पष्टीकरण आहे, ह्या आरोपांमध्ये किती तथ्य? नाही नाही, अजिबात नाही. मी हाय म्हणलं काहीच म्हणणार, दबण्याचं काय कारण नाही आपल्यापाशी. हां, मी समाजाशी माझ्या प्रामाणिक आहे, त्यामुळे हाय म्हणलं काहीच म्हणणार. काय संबंध नाही त्यांचा कोणाचाच. आणि तसं जर त्यांची भाषा म्हणायचं ठरलं तर मग भाजपाच्या नेत्याचीसुद्धा भाषा माझ्या तोंडात आहे ती, नाही का? त्याने तर सांगितलं ना, चार दिवसात कायदा पारित होणार नाही, तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या. मग ही कोणाची भाषा आहे? सरकारची जी. मग तर ते बी चालवतात म्हणायला लागन आंदोलन, असं होत नाही का? असं होतं ना. मग असं नाही, आम्ही कोणाचेच नाही.